मला तर वाटतंय जादू टोना करणारीच जीत आहे ती खेळणीवाली, नाही तर बारक्या पोराला कशाला कोण फाशात वाटतंय. अहो आमचं एवढं खमकं शिपाई असताना कोणाच्या हातात नाही आली. भानामती अहो पक्की भानामती, माझी तर पक्की खात्री आहे. पहिला आमच्या काही ध्यानात आलाच नाही, पण जेव्हा आम्ही खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा लगेच त्या खेळणीवालीला चेअर बंद करायचा आदेश दिला. दिला का नाही? होय होय दिला. हे बरोबर नाही झालं खंडेरावजी. ज्या खेळणीवालीला पकडायला आम्ही जंग जंग पछाडतोय ती अशी हातात निसटतेस कशी? आता आम्ही काय मुद्दम केलं वय? नाही आम्ही मुद्दम केलंय असं तुमचं म्हणणं आहे का? कोतवालजी, पुण्याच्या सुरक्षेची समधी जिम्मेदारी तुमच्याकडे. उद्या आमच्या बाळाजीरावांना काही कमी जास्त झालं असतं म्हणजे काय चाललंय काय तुमचं या राज्यात? तुमच्या बाळाजीरावांकडे तिचं काय काम होत? हा ते विचारायचं राहिलंच. बघा बोलवा बोलवा तुमच्या बाळाजीरावांना. अरे बाळाजीराव, बाळाजीराव तर इकडे गेले ते देवळात आमच्या यांच्या संगत आलं का कळवतो. तुम्हाला सांगतो आम्ही स्वतः त्या खेळणीवालीला जेरबंद करून कोतवालीत हजर करणार होतो. हिरा घर भर हुडकलं तुला, तू इथं येऊन बसली आहे. एक तर आदित्य लोहा आपल्या बावनखणीत तुझ्या जीवावर उठला आणि वरनं कोतवालीची चौकशी. बडी बी लई खवळली आहे बघ, चल लवकर घरी. छबुआ मा, शिलेदारांनी लोहाला सोडलं म्हणून त्यांच्यावर फितुरीचा आळा आला होता. आता त्यांनीच लोहाला मारलं तर त्यांच्यावरचा आळही झाला पाहिजे ना. जवरती खेळणीवाली सापडत नाही त्यावर त्यांच्यावरचा फितुरीचा आळ जाणार नाही बघ. तू लई विचार करती बाबा. चल तुझ्या वाहनात तयार झाल्यात का नाही ते बघून येऊ. हे रे आपण जशाच्या तशा वाहनं तयार करून घेतोय खरं, पण त्या खंडेराव सरदाराच्या घराकडे निसटलेल्या तुझ्या वाहनं कोतवाल्यांच्या हाती लागले तर ग? त्या वाहनांचं काही नाही छबू मामा, पण त्या खंडेराव सरदारांच्या मुलानं मला बघितलंय. त्यानं जर ओळखलं तर मला आता जोवर चिंतामणी हार मिळत नाही आणि शिलेदारांवरचा आळ मिटत नाही तोवर मला कोतवालीत नाही जायचंय छबू मामा. नाही जाणार तू, चिंतामणी हार सापडल्यावर पण नाही जाणार तू. आणि त्या खंडेराव सरदाराच्या पोराचं डोक्यातनं काढून टाक, काय सांगणार नाही, येडपटायती.